नमस्कार। आज आपण मार्च 2022 मध्ये आलेला जो प्रश्न आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर, म्हणजे समजा की आपण मार्च 2022 ची क्वेश्चन पेपर सोडवतोय। मार्च 2022 ची जी क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 कोणता आलेला आहे, ऍडमिशन ऑफ पार्टनर्स आलेला आहे, तो आपण काय इथं सोडवून घेणार आहे। ठीक आहे, याच्यात बऱ्याच साऱ्या तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील, त्यानंतर एक्झामला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा तुमचं काय परफेक्ट झालं पाहिजे लक्षात घ्या। बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण फर्स्ट चांगल्या प्रकारे रेडी करून घेऊ, काय दिले प्रश्नामध्ये, काय दिलेलं नाहीये। ऍडमिशन ऑफ पार्टनरचा प्रश्न आहे, तो मार्च 2022 ला आलेला आहे। राम आणि श्याम असे दोन पार्टनर आहे, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जर बघितला 3:1 दिलेला आहे। बॅलन्स शीट दिला आहे, ऍज ऑन 31 मार्च 2020 दिलेला आहे। बॅलन्स शीटच्या ऍसेटला सर्व ऍसेट तुम्हाला दिसत आहे, लायबिलिटी बाजूला लायबिलिटी प्लस तुम्हाला जनरल रिझर्व प्लस काय दिसत आहे, तुम्हाला कॅपिटल दिसत आहे। खाली जर तुम्ही बघितलं, नवीन पार्टनर ऍडमिट झालेला कोण आहे, भारत ऍडमिट झालेला आहे 1 एप्रिल 2020 ला। या सर्व काय दिल्या, तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेले आहे। आपण एक याच्यावरती ज्यावरती ऍडजस्टमेंट दिला त्यावरती एक स्टार करून घेऊ। बघा, तुम्हाला प्रोव्हिजन दिली म्हणजे तुम्हाला डेटर्स वरती ऍडजस्टमेंट आहे, स्टॉक वरती ऍडजस्टमेंट आहे, लँड अँड बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट आहे, फर्निचर वरती ऍडजस्टमेंट आहे, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कॅपिटलला काय करायचंय, ऍडजस्ट करायचंय। ठीक आहे, हा मार्च 2022 ला आलेला प्रश्न आहे। ठीक आहे, तुम्हाला प्रिपरेशन काय करायचंय, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि काय तुम्हाला करायचंय, बॅलन्स शीट तयार करायचं आहे। पहिला आपण ज्यावरती ऍडजस्टमेंट दिलेला आहे ते आपण बघू। ठीक आहे, पेन बघ बरं आहे का टेबलाच्या याच्यात। ओके, चला मग तुम्ही सन्ड्री डेटर्स वरती मार्क करून घ्या, लँड अँड बिल्डिंग वरती एक मार्किंग करून घ्या, स्टॉक वरती एक मार्किंग करून घ्या, प्लांट अँड मशीनरी वरती एक मार्किंग करून घ्या, आणि फर्निचर वरती आहे का ऍडजस्टमेंट, फर्नेस म्हणजे प्लांट अँड मशीनरी वरती नाहीये, बाकी सर्वांवरती काय ऍडजस्टमेंट दिलेली आहे। चला, त्याप्रमाणे आपण प्रिपरेशन काय करायचंय, प्रॉफिट अँड लॉस रिव्हॅल्युएशन अकाउंट सांगितलंय का नाही सांगितलंय, तरी मी काय करतो, ऑब्लिकला रिव्हॅल्युएशन लिहितो, कारण बऱ्याच जणांना अजून प्रॉब्लेम नको यायला की नेमकं रिव्हॅल्युएशन काय, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट म्हणजे काय, इन द बुक्स ऑफ काय, कोण कोण पार्टनर आहे, राम श्याम आणि कोण दिलेला इथे, भारत, मग घ्या इथे इन द बुक्स ऑफ राम श्याम अँड कोण आहे, भारत। हे नया जो पार्टनर है उसको क्या बोलेंगे हम, न्यू पार्टनर बोलेंगे। जो भारत है ना उसको क्या बोलेंगे, न्यू पार्टनर कहा जाएगा, क्यों, क्योंकि नया एडमिट हुआ है। ठीक है, ये प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट अकाउंट दिलाय, डेबिट ला सगळा तुमचा तोटा लिनार आणि क्रेडिट ला फायदा लिनार, हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे। इथं काय लिहिणार तुम्ही, कोण कोण पार्टनर आहे ते, नाव काय सांगितलं मी आता, राम श्याम आणि भारत, किंवा तो भरत असेल, काय असेल, भरत असेल, भारत असेल। ड्रायव्हर मध्ये असेल बघ ना, त्या साईडच्या ड्रायव्हर मध्ये असेल बघ। चला, त्या पुढे काय दिलं बघा, तुम्हाला राम श्याम भारत दिलेला आहे। ठीक आहे, जे डेबिटला पार्टनर आहे तेच कुठे असणार आहे, क्रेडिटला। पार्टनरांचा ओपनिंग बॅलन्स हमेशा कुठे असतो, क्रेडिटला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्यानंतर भार ते दिलंय, बॅलन्स शीट दिलंय, हे आपलं न्यू बॅलन्स शीट आहे। जे प्रश्नामध्ये जे बॅलन्स शीट आहे ते आपलं ओल्ड बॅलन्स शीट आहे, आणि उत्तरामध्ये जे आपण जे बॅलन्स शीट तयार करणार ते कोणते बॅलन्स शीट आहे, कोणते बॅलन्स शीट आहे, न्यू बॅलन्स शीट आहे, त्याला आपण म्हणतो आफ्टर न्यू पार्टनर ऍडमिशन। चला, आता नवीन पार्टनर ज्या दिवशी ऍडमिट झाला ती डेट इथे टाकायची आहे। बघा बरं, प्रश्नामध्ये काय डेट दिली आहे, 1 एप्रिल 2020, नवीन पार्टनर ऍडमिट झाला 1 एप्रिल 2020 ला, म्हणून न्यू बॅलन्स शीट डेट काय द्यायची, 1 एप्रिल 2020 किती होती, 20। ठीक आहे, चला, इथे न्यू बॅलन्स शीट ला 3 पार्टनर येणार, किती पार्टनर येणार, 3 पार्टनर, कोणते कोणते, राम श्याम आणि भारत। फॉर्मॅट लिहून ठेवायचं तुम्ही, राम
श्याम आणि भारत। एक लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला पेपराच्या वेळेस अर्धा तास पहिले तुम्हाला उत्तर पत्रिका मिळणार, बरोबर ना, ठीक आहे, पेपर जो मिळणार क्वेश्चन पेपर शार्प तुम्हाला 3 वाजता मिळणार। किती वाजता मिळणार? 3 वाजता। पण तुम्हाला 2:30 वाजता पेपर दिला जातो, त्या अर्धा तासामध्ये तुमचे सर्व फॉर्मॅट काय पाहिजे, रेडी पाहिजे। काय पाहिजे? रेडी पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे। चला मग आता प्रश्नामध्ये तुम्हाला कॅश दिले आहे का बँक दिला आहे ते तुम्हाला चेकआउट करायचं आहे। बघा प्रश्न बॅलन्स शीटला ऍसेटला या, ऍसेटला तुम्हाला काय दिलंय? कॅश। मग तुमचं कोणतं अकाउंट तयार पाहिजे? कॅश अकाउंट तयार पाहिजे। कॅश अकाउंट आपले ऍसेट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन। चला आता प्रश्न आपण सोडवायला सुरुवात करू। सुरुवात करायची आहे प्रश्नामध्ये जे बॅलन्स शीट दिले ते कोणतं बॅलन्स शीट आहे? ओल्ड बॅलन्स शीट। बघा कॅश, कॅश आपण कॅश अकाउंट तयार केलंय। कॅश अकाउंटच्या डेबिटला या, लिहून घ्या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000। या लिहून घ्या कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन। किती हजार आहे? 80,000। किती हजार आहे त्याचा? 80,000 आहे। चला पुढे या, पुढे काय दिलं बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहून झालं। आता सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, स्टॉक, प्लांट अँड मशीन, जेवढ्या तुम्हाला ऍसेट दिसतात काय काय दिसतात बघा, काय काय दिसत तुम्हाला तिथे? सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, अजून काय दिसतंय? स्टॉक, प्लांट अँड मशीनरी आणि फर्निचर। अरे हे आपलं प्रश्नामध्ये ओल्ड बॅलन्स शीट आहे। कोणतं बॅलन्स शीट आहे? ओल्ड बॅलन्स शीट आहे। या बॅलन्स शीट मध्ये जे ऍसेट दिलाय ना त्याला हे तसं उचला आणि घ्या कुठे? न्यू बॅलन्स शीटला। हा फक्त ज्यावर दिला ऍडजस्टमेंट त्याला घ्या कुठे? इनरला। आता मला वाटतं प्लांट अँड मशीन वरती ऍडजस्टमेंट नाही, बाकी सर्वांवरती काय दिली? ऍडजस्टमेंट। हे सर्व उचला आणि आहे तसं घ्या कुठे? अरे आहे तसं घ्याल कुठे तुम्ही? न्यू बॅलन्स शीटला या। म्हणजे डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, स्टॉक, प्लांट अँड मशीनरी आणि फर्निचर। चला घ्या या नवीन बॅलन्स शीटला। हे तसं न्यू बॅलन्स शीटला घ्यायचं। पहिलं काय दिलंय? पहिलं काय दिलंय? डेटर्स। डेटरची बघा अमाऊंट किती दिली डेटरची तुम्हाला? मी वाटलं तुला इथे थोडस हे करून ठेवतो। डेटरची किती अमाऊंट आपली? 64,000। इनरला घ्या, त्यावरती ऍडजस्टमेंट आहे। एक लाईन काय करायची? सोडून द्यायची। ऍडजस्टमेंट तुम्ही आताही सोडवलं तरी चालतील। घ्यायच्या का सोडून का नंतर सोडवायच्या? आपण नंतर सोडवू। चला नंतर दिले तुम्हाला लँड अँड बिल्डिंग 32,000। लिहून घ्या ज्या तुम्हाला ओल्ड बॅलन्स शीटला ऍसेट दिल्या आहेत ना त्या सर्व ऍसेट आहेत अशा लिहून कुठे घ्यायच्या? न्यू बॅलन्स शीटला। लँड अँड बिल्डिंग किती अमाऊंट आहे त्याची? 32,000 रुपये। चला पुढे बघा, पुढे काय दिलं बघा तुम्हाला। आता पुढे कोणती ऍडजस्टमेंट दिली आहे? पुढे काय नाव दिलं आपल्याला ऍसेट? स्टॉक। स्टॉक वरती सुद्धा ऍडजस्टमेंट दिली आहे। चला किती स्टॉक आहे अमाऊंट? 40,000। चला त्याला आपण लिहून घ्या इथे स्टॉक 40,000 रुपये। चला पुढे काय दिले बघा, चला पुढे काय दिलं? प्लांट अँड मशीनरी किती हजार येते? 60,000। लिहून घ्या प्लांट अँड मशीनरी। प्लांट अँड मशीनरी, चला त्याच्यावरती ऍडजस्टमेंट नाही। आउटरला घ्या 60,000। 60,000 नंतर दिलेला आहे आपल्याला फर्निचर। फर्निचर वरती ऍडजस्टमेंट दिली आहे बघा, किती हजार आहे ती? 22,000। 22,000। चला अशा प्रकारे आपल्याला जे बॅलन्स शीट मध्ये प्रश्नामध्ये जे बॅलन्स शीट दिले ओल्ड बॅलन्स शीट, ओल्ड बॅलन्स शीटला हे तसं आपण उतारा केला कुठे? न्यू बॅलन्स शीटला, विशेष काही नाही। चला पुढे बघा काय दिलंय, चला पुढे काय दिलं बघा आपल्याला। लायबिलिटी बाजू दिली, लायबिलिटी बाजूला सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल। ज्याप्रमाणे दिलेल्या सर्व ऍसेट आपण घेतल्या कुठे? न्यू बॅलन्स शीटला। तसंच घ्या सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल। चला पटकन घ्या थोडस। चला काय दिलं? बिल्स पेएबल। किती दिले बिल्स पेएबल? काय अडचण नाही, खाली वर झालं तरी काय अडचण नाही। 42,000।
नंतर काय दिलंय सन्ड्री क्रेडिटर्स, किती अमाउंट आहे त्याची 80,000, किती हजार आहे 80,000. चला पुढे बघा काय दिलं आपल्याला. पुढे प्रश्नामध्ये काय दिले बघा, कॅपिटल राम आणि श्याम. चला या राम आणि श्यामचं कॅपिटल दिलंय, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला या. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, राम किती 1,20,000, श्याम किती आहे 40,000. 1,20,000 आणि 40,000 डॅश करा, काय करा डॅश करा. चला पुढे बघा. आता नंतर दिला आहे जनरल रिझर्व. हा जनरल रिझर्व ओल्ड बॅलन्स शीटला आहे. ओल्ड बॅलन्स शीटला किती पार्टनर आहे बरं, 2 पार्टनर. हा जनरल रिझर्व फक्त किती पार्टनरांना द्यायचा, 2 पार्टनरांना. चला या जनरल रिझर्वचे पैसे ओल्ड पार्टनरना दिले म्हणजे त्यांचा फायदा आहे. काय तो त्यांचा फायदा, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. बाय काय म्हणायचं, जनरल रिझर्व. जनरल रिझर्व तुम्ही लिहा बरं. आता मला सांगा रेशो काय दिला प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला. प्रश्नामध्ये रेशो काय दिला आहे, 3:1 तिनास एक. म्हणजे जो काय जनरल रिझर्व दिलेला आहे, किती दिला आहे जनरल रिझर्व, 16,000. किती दिला आहे 16,000. या 16,000 किती भाग करायचे, 4 भाग. भागिले किती का, 3 + 1 4 करा. झाले किती, 1 भाग झाला 4,000 चार त्रिक 12, 4 × 4 म्हणजे जनरल रिझर्व आपण वाटून दिला फक्त आणि फक्त ओल्ड पार्टनरना, कारण की ओल्ड बॅलन्स शीट मध्ये पार्टनर किती आहे, 2 दिलंय. खाली म्हटलंय दे ऍडमिट भारत इंटू पार्टनरशिप ऑन 1 April 2020. नवीन पार्टनर ऍडमिट झाला कधी आहे, 2020, 1 April 2020 ला. म्हणून आपण बॅलन्स शीटला डेट काय दिली आहे, 1 April 2020. चला ही शाल, ही म्हणजे कोण, भारत. ही शाल हॅव टू ब्रिंग ₹40,000 हिज कॅपिटल. बघा नवीन पार्टनरने, मला तुम्ही सांगायचं नवीन पार्टनर कोण आहे, भारत. भारतने कॅपिटलच्या नावाखाली किती पैसे आणले, 40,000. हे नवीन पार्टनरने कॅपिटलच्या नावाखाली पैसे आणले म्हणजे व्यवसायामध्ये पैसे आले का गेले, अरे पैसे आले का गेले, आले. पैसे आल्यावरती आपण लिहितो कुठे, कॅश ऑब्लिक बँकेच्या डेबिटला. बघा लिहून दिलंय, पैसे आल्यावरती लिहायचं कुठे, कॅश ऑब्लिक बँकेच्या डेबिटला. ते पैसे आणले कोणी, भारत. भारत व्यवसायाचा कोण आहे, पार्टनर. भारत कॅपिटल अकाउंट किती 1,000 रुपये आणले त्यांनी, 40,000. मला सांगा कॅश अकाउंटच्या डेबिटला, कॅश अकाउंटच्या कुठे, अरे कॅश अकाउंटच्या कुठे, डेबिटला. जर कॅश अकाउंटच्या डेबिटला तर भारत कॅपिटलच्या उलट जा, कुठे जा, उलट. जर कॅश अकाउंटच्या डेबिटला तर भारत कॅपिटलच्या, अरे कॅश अकाउंटच्या डेबिटला तर भारत कॅपिटलच्या क्रेडिटला. या क्रेडिटला या, इथं लिहून घ्या. बाय काय म्हणायचं, कॅश अकाउंट. चला लिहून घ्या भारतच्या कॉलम मध्ये किती 1,000 अमाऊंट आहे त्याची, 40,000. किती अमाऊंट आहे, 40,000 रुपये. चला या पुढे, या पुढे काय दिलं बघा प्रश्नामध्ये. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं बघा, त्याच्या पुढे म्हटलंय ही शाल हॅव टू ब्रिंग इन 40,000 एज हिज कॅपिटल फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. 1/5 शेअर सांगितलं. हा 1/5 शेअरचा आता काय संबंध येणार का, या 1/5 तुम्हाला संबंध येणार की जेव्हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो तेव्हाच येतो, अन्यथा येणार नाही. अँड काय म्हटलंय, 20,000 एज इज शेअर ऑफ गुडविल. गुडविलच्या नावाखाली तर नवीन पार्टनरने पैसे किती आणले, अरे नवीन पार्टनर भारतने गुडविलच्या नावाखाली किती पैसे आणले, 20,000. मला सांगा गुडविलच्या नावाखाली पैसे आले, पैसे आल्यावरती कॅश ऑब्लिक बँकेच्या डेबिटला का क्रेडिटला, अरे गुडविलच्या नावाखाली पैसे आल्यावरती कॅश ऑब्लिक बँकेच्या डेबिटला का क्रेडिटला, डेबिटला. या मग कॅश ऑब्लिक बँकेच्या डेबिटला या, लिहून घ्या इथे काय म्हणणार तुम्ही, कसले पैसे आहेत ते, गुडविल अकाउंट. आपला गुडविल अकाउंट तयार करण्याची गरज नाही, ठीक आहे. मग चला किती रुपये आणले, 20,000 रुपये.
गुडविलचे पैसे आणल्याचे आपण जर्नल एंट्री काय करतो कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. मला सांगा आता कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिलं गुडविल अकाउंट आपल्याकडे तयार आहे का? नाही, एंट्री होणार नाही. मग पैसे आले कॅश अकाउंटच्या डेबिटला, अरे पैसे असेच ठेवायचे का? हे पैसे व्यवसायामध्ये काय करायचे? रिटर्न करायचे. गुडविलला काय करायचं? रिटर्न करायचं. मग पहिला इफेक्ट आपण देणार कॅश ऑब्लिक बँकेच्या डेबिटला, या गुडविलला व्यवसायामध्ये रिटर्न करायचं. रिटर्न करायचं म्हणजे ओल्ड पार्टनरने हे गुडविलचे पैसे काय करायचे? वाटून द्यायचे. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला 20,000 रुपये ओल्ड पार्टनरना वाटून द्यायचे. म्हणजे त्यांचे लिहायचे कुठे? पार्टनरांच्या लिहायचे कुठं? क्रेडिटला. गुडविलचे पैसे जर नवीन पार्टनरला आणले तर कॅश ऑब्लिक बँकेच्या डेबिटला, तर ओल्ड पार्टनरांच्या कुठं जायचं? क्रेडिटला. त्याला काय म्हणायचं? गुडविल अकाउंट. बाय काय म्हणायचं? गुडविल अकाउंट. नेहमी नवीन पार्टनरने आणलेले गुडविलचे पैसे ओल्ड पार्टनरना आपण जेव्हा वाटून देतो म्हणजे गुडविलला रिटर्न करतो, तेव्हा कोणत्या रेशोमध्ये करतो? सॅक्रिफाईस रेशो. कोणता रेशो? सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस रेशो केव्हा कॅल्क्युलेट करायचा? जेव्हा प्रश्नामध्ये तुम्हाला न्यू रेशो दिला असेल तेव्हा. बघा बरं, प्रश्नामध्ये कुठे न्यू रेशो दिलाय का तुम्हाला? अरे दिलाय का? नाही दिला. जर तुम्ही न्यू रेशो दिला नाही आणि तुम्ही जर सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट केला तर तुमचा सॅक्रिफाईस रेशो 3:1 येणार. काय म्हटलं? समजलं का? तुमचा रेशो येणार कसा? तो 3:1 येणार. मग मला तुम्ही सांगा, 3:1 येणार असेल तर काढून काय फायदा आहे का? मग जर न्यू रेशो दिला नसेल तो जो आपला ओल्ड आहे तोच आपला काय आहे? सॅक्रिफाईस आहे. फक्त नवीन पार्टनरने गुडविलचे पैसे आणले तरच संबंध येणार कोणाचा? कोणाचा येणार? सॅक्रिफाईस रेशोचा. चला या, मग आपला रेशो काय आहे? जो ओल्ड आहे तोच आपला काय आता? सॅक्रिफाईस. ए 3+1 झाले किती? 4. गुडविलचे पैसे किती आहे? 20,000. 20,000 भागिले 4 करा बरं. अरे 20,000 भागिले 4 करा. 20,000 भागिले 4 केल्यावरती एक हिस्सा किती आला? 5,000. किती आला? 5,000. मग द्या 5 × 3 = 15. 5×1 = 5. चला पुढे या. नेहमी नवीन पार्टनरने गुडविलचे पैसे आणले तर कॅश ऑब्लिक बँकेच्या डेबिटला आणि ओल्ड पार्टनरांच्या क्रेडिटला. चला पुढे काय दिले बघा. नंबर 2, अ प्रोव्हिजन फॉर 5% डाऊटफुल डेब्ट्स टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. 5% काय करायचे आपल्याला कॅल्क्युलेट? RDD. RDD नेहमी आपण कशामधून लेस करतो? डेटर्स मधून. या बॅलन्स शीटला या. या बॅलन्स शीटला म्हणा लेस RDD. लेस RDD किती पर्सेंट आहे? किती पर्सेंट आहे ती? 5%. 64,000 5% किती आले? 10% 6,400. पण त्या 6,400 निम्मे करा, 3,200. आउटरला किती आले मग? 60,800. बरोबर का हो? 64 × 3 गेले 61, 61 × 2 गेले 60,800. आता मला सांगा, आजच्या दिवशी RDD चा, आता RDD म्हणजे भविष्यामध्ये होणारा लॉस आहे, तो 100% लॉस आहे का? नाही. पण थोड्या वेळ असं समजा की तो लॉस आहे. आजच्या दिवशी RDD चा लॉस झाला किती? माझ्या सोबत बोलायचं. आजच्या दिवशी RDD चा लॉस झाला किती? 3,200. आवाज बोला. मला सांगा, आजच्या दिवशी RDD चा लॉस झाला किती? 3,200. प्रश्नामध्ये बघा बरं, पहिला जुन्या बॅलन्स शीटला डेटर्स मधून काही RDD लेस आहे का? आहे का? म्हणजे जुन्या बॅलन्स शीटला प्रश्नामध्ये काही RDD दिली आहे का? म्हणजे जुन्या बॅलन्स शीटला जुना काही लॉस आहे का RDD चा? अरे जुन्या बॅलन्स शीटला RDD चा काही लॉस आहे का? म्हणजे जुना लॉस किती होता? अरे जुना लॉस किती होता? 0 होता. नवीन लॉस किती आहे? 3,200. मग पहिला लॉस 0 होता, आता लॉस 3,200 झाला. लॉस वाढला का कमी झाला? अरे लॉस वाढला का कमी झाला? लॉस वाढला, फायदा की तोटा? अरे लॉस वाढला, फायदा की तोटा? तोटा लिहायचा कुठे मग?
तोटा लिहायचा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट ऑब्लिक रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहून घ्या 2RDD. किती अमाऊंट आहे? 3200. RDD ची कॉन्सेप्ट क्लिअर झाली. ठीक आहे, चला पुढे बघा. पुढे प्रश्नामध्ये काय दिले आता बघा. नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय दिली? पुढे दिलाय स्टॉक शुड बी ऍप्रिसिएटेड 5%. ऍप्रिसिएटेड म्हणजे वाढ होणे. काय होणे? काय होणे? वाढ होणे. मग ऍप्रिसिएटेड म्हणजे वाढ होणे म्हणजे 5% स्टॉकला वाढवायचं. या बॅलन्स शीटला या लिहून घ्या. स्टॉक मध्ये करा ऍड. काय म्हणायचं? ऍप्रिसिएटेड. काय म्हणायचं? ऍड ऍप्रिसिएटेड. ऍप्रिसिएटेड म्हणजे काय? ऍप्रिसिएटेड म्हणजे काय? ऍप्रिसिएटेड म्हणजे काय? वाढ होणे. काय होणे? वाढ होणे. बघा ऍप्रिसिएटेड म्हणजे काय? बघा ऍप्रिस त्यांनी सांगितलं ऍप्रिसिएट करा. काय करा म्हणलं त्यांनी? ऍप्रिसिएटेड करा. ऍप्रिसिएट म्हणजे वाढ होणे. काय होणे? वाढ होणे. मग लिहायचं ऍड. ऍड किती पर्सेंट सांगितलंय? ऍप्रिसिएट. ऍप्रिसिएट किती टक्के येते? 5%. किती टक्के? 5%. मग 5% काय करायचं? ऍड करायचं. मग चला मग 40,000 10% आले 4,000, 5% आले 2,000, झाले किती? 42,000. मला सांगायचं उभरा, मला सांग पहिली आपली ऍसेट किती होती? आता किती ऍसेट आहे? 42,000. ऍसेट वाढली का कमी झाली? किती हजारने वाढली? 2,000 ऍसेट वाढली. फायदा की तोटा? फायदा लिहायचा कुठे? करेक्ट, रिव्हॅल्युएशन ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला बसा खाली. बाय काय म्हणायचं? स्टॉक. किती अमाऊंट आहे त्याची? 2,000 रुपये. चला या पुढे या. चला पुढे बघा काय दिलं. आता पुढच्या ऍडजस्टमेंटला काय दिलं बघा. त्याच्यातच म्हटलंय अँड लँड अँड बिल्डिंग ऍप्रिसिएटेड 20%. लँड अँड बिल्डिंग ऍप्रिसिएट म्हणजे वाढ होणे. म्हणजे काय करत त्याच्यामध्ये? वाढ करणे. म्हणजे ऍड करा. कारण याला पण ऍड करा लँड अँड बिल्डिंगला. ऍड ऍप्रिसिएटेड. ऍप्रिसिएट कितीने वाढलं ते? 20%. हे 32,000 आले की 3,200. 1-0 कट करा. 3,200. 3,200 ला डबल करा झाले किती? 6,400. आले किती मग? 38,400. उविराग अंजली सांग पहिलं, मला सांगायचं पहिली लँड अँड बिल्डिंग किती होती? किती होती पहिली? 32,000. आज लँड अँड बिल्डिंग किती आहे? 38,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंग वाढली का कमी झाली? कितीने वाढली प्रॉपर्टी आपली? 6,400 आपली प्रॉपर्टी काय झाली? वाढली. 6,400 प्रॉपर्टी वाढली म्हणजे फायदा की तोटा? प्रॉपर्टी वाढली फायदा. फायदा लिहायचा कुठे? रिव्हॅल्युएशन ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला बस खाली. बाय काय म्हणायचं? लँड अँड बिल्डिंग. चला कितीने वाढली ती आपली? 6,400 वाढली. चला घ्या पुढे घ्या. पुढची ऍडजस्टमेंट काय सांगते बघा. आता पुढची ऍडजस्टमेंट काय सांगते? फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड. डेप्रिसिएशन म्हणजे झीज घट घसारा. डेप्रिसिएशन ऍसेट काय होते? कमी होते. किती टक्क्याने कमी होते? 20%. चला फर्निचर मधून डेप्रिसिएशन लेस करा. डेप्रिसिएशन नेहमी आपण काय करतो? लेस करतो डेप्रिसिएशन. किती टक्के डेप्रिसिएशन हो? किती टक्के होत? 20%. 20%. ए मला तुम्ही सांगा, 22,000 10% कट करा. 10% आले किती? 2,200. त्याला डबल करा. 20% झाले किती? 4,400. किती आलं मग आपलं इथं? 22 मधून 4 गेले आले 18. 18 मधून 4 गेले 17,000. मला सांगायचं फर्निचर आपलं उरलं किती आता? 17,600. पहिले किती होतं डेप्रिसिएशन? अरे पहिलं डेप्रिसिएशन किती होत? 22,000. आज डेप्रिसिएशन किती आहे? 17,600. डेप्रिसिएशन वाढलं. सॉरी, आपलं पहिलं फर्निचर किती होत? 22,000. आज आपलं फर्निचर किती आहे? 17,600.
आपलं फर्निचर वाढलं का कमी झालं? किती रुपयाने कमी झालं? 4400 नी प्रॉपर्टी कमी झाली. फायदा की तोटा? तोटा लिहायचा कुठे? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू का म्हणायचं? फर्निचर. चला, किती अमाऊंट आहे? 4400. 4400. काय डाऊट आहे त्याच्यामध्ये आता? नाही. चला, आता पुढे काय दिलं प्रश्नामध्ये बघा. पुढे काय म्हटलंय? कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर बी ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू कॅश अकाउंट. आपल्याला कॅपिटलला काय करायचं? ऍडजस्ट करायचं. ठीक आहे, कॅपिटलला ऍडजस्ट आपण कोणत्या रेशोने करतो? आठव बरं, न्यू रेशोने, म्हणजे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. पण मी तुम्हाला काय सांगतो हमेशा, की लगेच ऍडजस्ट करून घ्यायचं का? नाही. इथे मला तुम्ही सांगा, कोणत्या पार्टनरला बेस पकडून कॅपिटलला ऍडजस्ट करायचं हे सांगितलंय का? नाही. म्हणजे जर असं काही सांगितलं नसेल तर कोणत्या पार्टनरला बेस पकडायचं? न्यू पार्टनरला. म्हणजे याचा अर्थ काय होतो? समजा न्यू पार्टनरचं क्लोजिंग कॅपिटल 1 रुपये, 1 रुपया. नवीन पार्टनरचं क्लोजिंग कॅपिटल किती रुपये? 1 रुपया. तर बाकीच्या उरलेल्या 2 पार्टनरांचं कॅपिटल किती? याला म्हणतात कॅपिटल ऍडजस्ट करणं. काय करणं? ऍडजस्ट करणं. मग आपल्याला पार्टनर, आता प्रश्नामध्ये कोणत्या पार्टनरला बेस पकडून तुम्ही कॅपिटलला ऍडजस्ट करा असं सांगितलं नाहीये, म्हणून आपल्या मनाने आपण कोणाला बेस पकडायचं? न्यू पार्टनरला. पण कधी पण कॅपिटलला ऍडजस्ट करत असताना तुम्हाला काय माहित पाहिजे? क्लोजिंग कॅपिटल. कोणाला बेस पकडायचं आपल्याला? भारतला. भारतला, भरतला जो कोणी असेल त्याला जर बेस पकडायचा असेल तर आपल्याला त्याचं क्लोजिंग कॅपिटल पाहिजे. क्लोजिंग कॅपिटल आपल्याला काढण्यासाठी त्याला पहिलं काय करायचं? क्लोज करायचं. मग आपण डायरेक्ट पार्टनर्स कॅपिटल क्लोज करणार आहे का? नाही. पहिलं काय क्लोज करायचं? रिव्हॅल्युएशन. चला, रिव्हॅल्युएशनला पहिलं क्लोज करून घ्यायचं. चला, याची कोणती बाजू मोठी बघा बरं. 3200 ही किती? 4 आणि 3 झाले किती? 7600. किती ती? 4 आणि 3 7. 7000 किती झाली? 600. डेबिट 7600 ही किती आहे? 7 2 8, 8400. कोणती बाजू मोठी? मग जी मोठी तिला दोन्ही बाजू लिहून घ्या बरं. जी मोठी तिला दोन्ही बाजूला लिहून घ्या. चला, जी मोठी, मोठी कोणती आपली? 8400. 8400. आता नंतर आपण काय करतो? मोठ्यातून छोटी काय करतो? वजा करतो. मोठी किती आपली? 8400 वजा छोटी किती आपली? 7600. आलं किती? 800. हा डिफरन्स येतो कुठे? छोट्या बाजूला. छोटी बाजू कोणती आता? डेबिट. म्हणजे डेबिटला लिहून घ्या किती येतो? 800 रुपये. चला, आता हा प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल द्यायचा कोणाला? पार्टनर. मग काय लिहायचं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता तुम्ही मला सांगा बरं, तुम्ही मला सांगायचं, मला सांगा कोणती बाजू मोठी होती बरं? अरे, डेबिट बाजू मोठी होती का क्रेडिट? क्रेडिट बाजू मोठी होती. म्हणजे काय होता आपला? काय होता? प्रॉफिट होता. लक्षात ठेवा, आपला काय आहे? प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट ऑन प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. हा प्रॉफिट द्यायचा कोणाला आपल्याला? आता सर, इथं प्रश्न आहे, तिघांना द्यायचा का दोघांना द्यायचा? मला सांगा, जुन्या बॅलन्स शीटला किती पार्टनर आहे? दोघांना द्यायचा. काय द्यायचा? दोघांना द्यायचा. मग घ्या, कोण येते? श्याम आणि राम आणि श्याम. राम आणि श्याम. चला, मला तुम्ही सांगा बरं, ब्रॅकेट मध्ये सांगा बरं, रेशो काय? 3:1. म्हणजे आपल्याला त्या प्रॉफिटचे किती तुकडे करायचे? 4. म्हणजे बघा बरं, 800 भागिले किती करायचे? मग 800 भागिले 4. सर, 4 कसे आणले? 3 अधिक 1 झाले किती? 4. मग 1 तुकडा 4 × 8 म्हणजे किती झाले? 1 तुकडा झाला 200 चा. मग याला द्या बेत्रिक 6 आणि बेक 2. चला, याला काय म्हणायचं आपण? प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. चला, मला सांगा, हा प्रॉफिट तुम्ही रिव्हॅल्युएशनचा लिहिला कुठे? डेबिटला. तर पार्टनरांच्या जाणार कुठे? क्रेडिटला. काय म्हणायचं? बाय
काय म्हणायचं आता प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट तयार आहे. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट ब्रॅकेट मध्ये काय म्हणायचं, प्रॉफिट. काय म्हणायचं, प्रॉफिट म्हणायचं. चला थोडं थोडं घाई घ्या आता. चला मला सांग किती किती आला तो, याला किती आला 600, याला किती आला 200, याला काय करायचं, डॅश करायचं. चला आता मला तुम्ही सांगायचं, लगेच पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं का, पहिलं काय करून घ्यायचं, पहिलं काय करून घ्यायचं, न्यू पार्टनरला क्लोज करा. आता सर तू म्हणशाल सर इथे तर काहीच नाहीये त्याचं क्लोजिंग, अरे समजा इथे जर काही दिलं असतं तर त्याचं क्लोजिंग कॅपिटल 40 आलं असतं का, नाही. मग मोठी बाजू कोणती आहे, 40. घ्या दोन्ही साईडला मोठी बाजू लिहून घ्या. 40 मधून शून्य गेले उरले किती, मग त्याचं क्लोजिंग कॅपिटल आलं किती, याला काय म्हणायचं, बाय बॅलन्स. काय म्हणायचं, कॅरी डाऊन. काय म्हणायचं, कॅरी डाऊन. लक्षात ठेवा 2-2. बघा लक्ष द्या, जर भारतचं 40,000 तर या दोघांचं कॅपिटल किती हे आपल्याला ऍडजस्ट करायचं. काय करायचंय, ऍडजस्ट करायचं. कोणाला बेस पकडायचं, पण भारतला. प्रश्न सांगितलं नाही हा, भारतला बेस पकडा. सांगितलं नसेल तर बेस कोणाला पकडायचं, न्यू पार्टनरला. मग आता आपल्याला बेस यासाठी बघा, मग आता कॅपिटल आपला बेस पकडायचंय. कोणाला बेस पकडायचं आपल्याला, आता आपल्याला कोणाचं कॅपिटल बेस पकडायचंय, अरे कोणाचं कॅपिटल बेस पकडायचं, न्यू पार्टनरला. कारण की प्रश्नामध्ये सांगितलेलं नाही, न्यू पार्टनरला बेस पकडण्यासाठी आपला न्यू आपल्या कॅपिटलला ऍडजस्ट करण्यासाठी पहिला शोधावा लागतो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग घ्या पहिल्यांदा काय लिहून घ्यायचं, कॅल्क्युलेशन. काय लिहून घ्यायचं, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. वर्किंग नोट नंबर 1 असेल. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा काढायचा, पहिला काय शोधायचा आपल्याला, काय शोधायचा, रिमेनिंग रेशो. रिमेनिंग रेशो शोधणं काय असतं, मोठी गोष्ट नाहीये, बरोबर ना. नवीन प्रॉफिट शोधण्यासाठी पहिला काय शोधून घ्यायचा, रिमेनिंग रेशो. मग सिंपल गोष्ट आहे, नवीन पार्टनर ऍडमिट झाला कितला, किती झाला तो 1/5. 1/5 कितना झाला तो, नवीन पार्टनर ऍडमिट झाला 1/5 ला. सिंपल गोष्ट आहे. आता रिमेनिंग रेशो शोधणं म्हणजे जास्त मोठं, म्हणून मी शॉर्टकट सांगणार. आता काय सांगणार आहे, रिव्हिजन बॅच शॉर्टकट सांगणार आहे. हा 5 आहे त्याचा खाली घ्या, घेतला इथे काय टेन्शन आहे का. या 5 मग जर 1 वजा केला किती होतील, वरती 4 घ्या, तुमचा रिमेनिंग रेशो किती आला. समजलं मग, नक्की समजलं का, अरे समजलं का. मग आता आपलं काय काय काढायचं आपल्याला, आता काय शोधायचं आपल्याला, न्यू रेशो. काय शोधायचं, न्यू रेशो काढण्यासाठी तुम्हाला दोन्ही पार्टनरांचा काय माहित पाहिजे, ओल्ड रेशो. काय माहित पाहिजे, या दोन्ही पहिला कोण आहे, राम आहे ना. रामचा ओल्ड रेशो काय, 3/4, आणि श्यामचा किती, 1/4. सर 4 आणला कसा होतो, मी सांगतो. मी मला सांगा, रामचा किती होता 3, श्यामचा किती होता 1. 3 + 1 झाले किती, 4. हे ते 4 आहे, ओके. चला मग आता आपला काय शोधायचा, पहिल्यांदा रामचा न्यू रेशो काय शोधायचा. तुम्हाला माहिती का न्यू रेशो सूत्र काय, न्यू रेशो सूत्र काय माहिती का, ओल्ड रेशो मल्टीप्लाय रिमेनिंग रेशो इज इक्वल टू न्यू रेशो. चला मग आता मला सांगा, पहिल्यांदी राम, पहिला कोण आहे, राम. रामचा ओल्ड रेशो किती आहे, 3/3 किती आहे, 4. मल्टीप्लाय रिमेनिंग रेशो किती आहे, 4/3. हा 4/5 कशाला सांगणार, समजला का. नसेल आता मला विचारून घ्या परत, काय अडचण नाहीये. 4/3 किती आला, 5. सांगा या दोघांचा गुणाकार करा बरं, 4 × 3 = 12. या दोघांचा करा बरं, 5 × 4 = 20. नंतर कोण आहे, श्याम. श्यामचा ओल्ड रेशो किती आहे, 1/4. मल्टीप्लाय त्याचा रिमेनिंग रेशो किती आहे, 4/5. आता पहिल्यांदा 4 × 1 गुणाकार करा, 4 × 1 = 4, 5 × 4 = 20.
आता मला तुम्ही सांगायचं नवीन पार्टनर कोण आहे, नवीन पार्टनर कोण आहे, कोण आहे, भारत। भारतचा न्यू भारत कितला ऍडमिट होईल, 1/5 ला, म्हणजे त्याचा न्यू रेशियो किती झाला, 1/5। पण जेव्हा लक्षात घ्या, जेव्हा प्रश्न येतो रेशोचा, कोणाचा येतो, रेशोचा, तेव्हा तुमचा सगळ्यांचा छेद काय पाहिजे, छेद समान पाहिजे, काय पाहिजे, समान। म्हणा याचा छेद किती आहे, 5, याचा किती आहे, 20, याचा किती, 20, छेद तिघांचा समान आहे का, म्हणजे याचा छेद समान करून घ्यावा लागेल, मग गुणिले करा, काय करा, गुणिले। या पाचला लक्ष इकडे द्या, या पाचला कितीने गुणल्यावरती 20 येईल, खाली 4 तर वर पण किती घ्यायचे, 4, 4 एक 4, 5 चौक 20। मात्यांचा न्यू रेशियो जर बघितला, चला रामचा किती आला, 12/20, श्यामचा किती आला, 4/20, भारतचा किती आला, 4/20, बरोबर, त्याला अजून छोट करता येईल ना, 20/20 का झाला कॅन्सल, 4 एक 4, 4 एक 4, 4 3 म्हणजे रेशो काय आला, 3 1 1, म्हणजे न्यू रेशो काय झाला, न्यू रेशो काय झाला, 3 1 1। या 3 1 1 नुसार आपल्याला काय ऍडजस्ट करायचं, कॅम, पुढची वर्किंग नोट घ्या, पुढची वर्किंग नोट घ्या, पुढची वर्किंग नोट नंबर 2 घ्या, ऍडजस्ट कॅपिटल, ऍडजस्ट कॅपिटल ऍडजस्ट इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोला बेस बघून आपल्याला काय करायचंय, कॅपिटल ऍडजस्ट करायचं। चला मला सांगा रेशो काय न्यू, 3 1 1, मला सांगा 3 1 झाला किती, 4 4 1 झाला किती, 5, मग कसं लिहायचं त्याला, 3/5, 1/5, 1/5। बघा आपलं कोणाला बेस पकडायचंय, न्यू पार्टनर, न्यू पार्टनर कोण, आपला भारत। मग तुम्हाला लिहून घ्यायचं, भारतचं कॅपिटल माहित पाहिजे, काय माहित पाहिजे, भारत, भरत कॅपिटल माहित पाहिजे, त्याचं क्लोजिंग कॅपिटल किती माहित तुम्हाला, 40 होत, किती होत, 40। त्यानंतर भारतचं काय माहित पाहिजे, शेअर माहित पाहिजे, भारत काय आहे, शेअर। सर तुम्ही 40 हजार आणले कुठून, अरे इथं बघा, तुम्हाला तुम्ही त्याचं अकाउंट ओपन करा, बघा दिसतो क्लोजिंग कॅपिटल किती इथे, 40,000। सर आता भारतचा शेअर किती घ्यायचा, लक्षात घ्या, कधी पण तुम्ही जो न्यू रेशो शोधता ना, जो त्याचा न्यू रेशो आलाय काहीतरी 4/20 किंवा काय त्याचा तो 1/5, तो ना घेऊ, आता सेम होतोय म्हणून काय अडचण नाही, कधी पण घेताना हा 1/5 ने घ्यायचा, तो कितला ऍडमिट झाला तो घ्यायचा। आता इथे 1/5, तिकडे 1/5 म्हणून प्रश्न आहे का, नाही, कधी कधी तिकडे जास्त येतो, मग तुम्हाला गुणाकार भागाकार करायला अडचणी येतात, हा काय करा, छोटा घ्यायचा, काय घ्यायचा, छोटा घ्यायचा, मग किती 1/5 किती आहे, 5। या इकडे मग भारत कितला ऍडमिट झालाय, 1/5, घ्या माझ्या सोबत लिहून घ्या व्यवस्थित, 1/5 कितला झालाय तो, 5। या दोन गोष्टी लिहिल्यावरती काय शोधायचं आपला, टोटल कॅपिटल, काय शोधायचं, टोटल कॅपिटल। आता भारतचे किती कॅपिटल आहे, 40, भारतचं 40,000, तर टोटल फर्मचं, फर्मचं किती, बरोबर ना, मग सिंपल आहे, त्याचा रेशो किती, 1/6 किती आहे, 5, याला रिव्हर्स करा, काय करा, रिव्हर्स, रिव्हर्स म्हणजे काय, 5 आता खाली ना, त्याला वर घेऊन जा, 1 कुठं आता, वर, त्याला कुठे घेऊन या, खाली, मग घ्या, मग किती होईल तो, गुणिले किती होईल, 5/1 होईल, 5/1 किती होईल, 1 होईल। मग बघा, 1 जर 4 भागलं तर किती आलं ते, 4 आलं, बरोबर ना, 4 × 5 किती आलं, किती आलं, किती आलं, 20 आलं, किती आलं, 4 × 5 = 20, म्हणजे 4 0 ठेवून द्या, 1, 2, 3, 4, म्हणजे किती झालं ते, टोटल कॅपिटल किती झालं, 2। काय डाऊट याच्यामध्ये,
या 2 लाख मध्ये रामचं किती, श्यामचं किती आणि कोणाचं, भरतचं. आता भरतचं 40,000 रुपये तर आपल्याला माहितीच आहे ना, काय 40,000 माहितीच आहे बरोबर. चला मग आता घ्या, मला सांगा रामचा रेशो किती आहे, 3:5. मग आता आपलं कोणाचं कॅपिटल शोधायचं, पहिल्यांदा लिहून घ्या राम कॅपिटल. बघा व्हिडिओ थोडी मोठी होईल, लेक्चर जरा मोठं होईल, कारण की त्याच्यामध्ये काय कॅपिटल काय करायचं आहे ऍडजस्ट करायचं, लक्षात घ्या. राम कॅपिटल, मला सांगा टोटल फर्मचं किती आहे, अरे टोटल फर्मचं किती आहे 2 लाख. गुणूले करा, गुणूले तर रामचा शेअर किती हो, 3:5. न्यू रेशो, न्यू रेशो किती, 3:5. मग आता बघा या 2 लाखाला पण 5 ने भागून घ्या, 5 चौक 20 आले किती, 4 त्रिकी झाले 12, आणि 3 4 0 ठेवून द्या, 1 लाख की झालं 20. नंतर कोण आहे, भारत, भारत कॅपिटल. टोटल कॅपिटल किती आहे 2 लाख. गुणूले त्याचा रेशो किती, 1:1 किती आहे 5. पुन्हा तेच, 5 जर 20 ला भागलं किती आले, 5 चौक 20, 4 1 4 आणि 4 0 किती झाले, 40,000. आता सॉरी भारत, भारत आहे का, कोण येतो भारत नव्हता पाहिजे आपला. नंतर कोण आहे, श्याम आहे, कोण आहे, श्याम, श्याम कॅपिटल. दोघांचा रेशो सारखा म्हणून काही चूक होणार आहे का, नाही. नंतर कोण शोधायचं, भारत, भारतचं आपल्याला माहिती आहे 40 आला तर समजायचं आपलं उत्तर बरोबर किती, 2 लाख गुणूले किती आहे, 1:5 इज इक्वल टू परत तेचिर किती त्याच, 40,000. समजलं का नक्की कॅपिटल कसं ऍडजस्ट करायचं. मग मला सांगा रामचं क्लोजिंग कॅपिटल किती आलं, याला म्हणायचं क्लोजिंग कॅपिटल. काय म्हणायचं, ऍडजस्ट करून, क्लोजिंग म्हणजे काय, बाय टू बॅलन्स कॅरीड डाऊन. कोणाला अडचण नाही, परत समजून सांगू कोणाला, इकडं कॅपिटल कसं ऍडजस्ट करा, समजलं का. चला मग आता एक काम करायचं, यावरती आता या बॅलन्स शीटच्या कुठे यायचं, सॉरी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला या, या क्रेडिटला या, या क्रेडिटला या, क्रेडिटला लिहून घ्या. बघा इथं 2 बॅलन्स शीट, याचं किती आलं क्लोजिंग कॅपिटल, 1,20,000. याचं किती आलं, 40,000. आता मला सांगा तुम्ही रामचं ओपनिंग कुठं आहे, सॉरी क्लोजिंग कुठं आहे, अरे कुठं आहे, डेबिटला. श्यामचं क्लोजिंग कुठं आहे, डेबिटला. हे जे क्लोजिंग जर डेबिटला, तर ओपनिंग कुठं होईल, क्रेडिटला. बाय काय म्हणायचं, बॅलन्स ब्रॉड डाऊन. हे बॅलन्सेस लिहित जाणे तर मार्क कट होतील, लक्षात घ्या. किती अमाऊंट आहे त्याची, 1,20,000, 40,000, 40,000. लक्षात ठेव, पार्टनरांचा कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिट म्हणजे आपली काय झाली ती, अरे पार्टनरांच्या कॅपिटलचा क्लोजिंग ओपनिंग बॅलन्स क्रेडिट म्हणजे आपली काय झाली, लायबिलिटी. लायबिलिटी लिहून घ्या, याचे किती आहे ते 1,20,000, याचे किती आहे ते 40,000, याचे किती आहे 40,000. टोटल कॅपिटल झालं किती ते 2 लाख. चला प्रश्न संपला का हो, आता कशाला क्लोज करायचं, आता कशाला क्लोज करायचं, पार्टनर्स कॅपिटलला. कशाला क्लोज करायचं, पार्टनर्स कॅपिटलला. या पार्टनर्स कॅपिटलला क्लोज करा. मग आता पहिले रामला क्लोज करा. रामची डेबिट मोठी का क्रेडिट आहे, क्रेडिट मोठी. किती, 1,20,000. 1 लाख किती येते, 1,47,000. किती आहे ती, 1 लाख लिहून घ्या, 1,47,600. जी मोठी तिला दोन्ही बाजू लिहून घ्या, 1,47,600. आता 1,47,000 मधून वजा किती करायचे, 1,47,600. काही मुलं याला लेस करत नाही, लक्षात घ्या, लेस करा. 1,47,600 वजा 1,20,000, याला काय म्हणायचं, सॉरी किती आलं, 27,600. चला पुढे घ्या, श्यामची पण मोठी कोणती आहे, क्रेडिट. किती ती, 49,200. इकडे पण लिहून किती घ्यायचं, 49,200. 49,200 तून वजा करा, 49,200 वजा
40,000 किती उरले 9,200 याचं ऑलरेडी क्लोज झालेलं आहे बघा 40 40 काय बाकी का नाही चला याला सर काय म्हणायचं यासाठी प्रश्न वाचा काय म्हटलं प्रश्नामध्ये कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर टू बी ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू जर सांगितलं नसतं तरी केलं असतं ठीक आहे चला बघा त्याला काय म्हणायचं मग टू कॅश अकाउंट कसं म्हणजे ऍडजस्ट करायचं ते कॅश अकाउंट आता तुम्ही मला सांगायचं पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला तर कॅश अकाउंटच्या जाणार कुठे क्रेडिटला इकडे डेबिट तर कॅशची क्रेडिट या क्रेडिटला या बाय काय म्हणायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा तुम्ही सिंगल सिंगल लिहिलं तरी काय अडचण आहे का नाही चला पहिला पार्टनर कोण आहे राम नंतर कोण आहे श्याम चला रामचं किती आहे रामचं किती आहे 27,600 आणि श्यामचं किती आहे 9,200 चला म्हणजे याचा अर्थ आपलं कॅपिटल अकाउंट पूर्णपणे काय झालं क्लोज आता काय क्लोज करायचं बॅलन्स शीट पण लगेच बॅलन्स शीट क्लोज करायचं का नाही कॅपिटल अकाउंटला पहिल्यांदा कॅश अकाउंट क्लोज करा पैसे आले किती बघा आपल्याकडं 1,00,000 किती आले 40,000 इकडे पण किती लिहायचे 1,40,000 आता मला सांगा 1,40,000 पैसे आले वजा गेले किती 27,600 आणि किती गेले 9,200 पैसे उरले किती याला काय आणायचं बाय बॅलन्स सीडी लक्षात ठेवायचं कॅश आपली ऍसेट आहे कॅशचा क्लोजिंग बॅलन्स हमेशा कधी कुठे येतो क्रेडिटला ओपनिंग कुठे आला डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अरे कॅशचा ओपनिंग बॅलन्स डेबिट याचा अर्थ आपल्याकडे कॅश काय शिल्लक आहे कॅश शिल्लक म्हणजे आपली काय झाली ऍसेट या बरोबर बॅलन्स शीटच्या ऍसेटला या बॅलन्स शीटच्या ऍसेटला या लिहून घ्या इथं काय लिहायचं कॅश किती अमाऊंट आहे त्याची 1,03,200 चला आता बॅलन्स शीट टॅली करा 2,40,000 2,40,000 आणि 3,20,000 3,00,000 झाले 3,22,000 याची पण 3,22,000 येते का 3,22,000 आली म्हणजे आपला प्रश्न काय झाला बरोबर झाला याची चांगली प्रॅक्टिस करा ठीक आहे